जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। 1 मे महाराष्ट्र दिन कल्याणात उत्साहात साजरा। 1 मे महाराष्ट्र दिन कल्याण मध्ये सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। कल्याण परिमंडळ 3 उपायुक्त कार्यालयात सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। कल्याण तहसील कार्यालयात देखील 7:15 तहसीलदार किरण सुरवसे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार अभिजीत देशमुख आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर सकाळी 7:50 लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सकाळी 8 वाजता कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी कल्याणचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर धनंजय सावळकर हे देखील उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महापालिकेत सकाळी सुमारे 10:15 महापौर कल्याणी पाटील आणि आयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि हुतात्म्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर महापौर आणि आयुक्तांनी उपस्थित पदाधिकारी मान्यवर आणि पालिका कर्मचारी तसेच नागरिकांना भेट देऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। डोंबिवली जत्रेला सुरुवात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। राज यांनी यावेळी कलावंतांचे कौतुक केले। सुमारे 1 तास रसिक प्रेक्षकांमध्ये बसून त्यांनी कलेचा आस्वाद घेतला। तसेच प्रेक्षकांमध्ये बसून त्यांनी अच्युत पालव आणि राम कस्तुरी यांची जुगलबंदी पाहिली। राज यांनी यावेळी मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा अशी अक्षरे रेखाटून आपल्यातील कलात्मक दृष्टिकोनाची झलक दाखविली। मनसेच्या कल्याण डोंबिवली शाखेच्या वतीने जिमखाना येथे जत्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी प्रमोद उर्फ राजू पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते। 3 दिवसांच्या या महोत्सवामध्ये संस्कृती कला खाद्य आणि कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे। पहिल्याच दिवशी अत्यंत दिमागदार अशा सोहळ्याने या जत्रेला सुरुवात झाली। टोळ्यांचे पारणे फेडावा असा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला। उद्घाटनानंतर राम कस्तुरे आणि अच्युत पालव यांची जुगलबंदी रंगली। ओम या अध्याक्षराने या 2 कलावंतांनी सादर केलेल्या आपल्या अतुलनीय कलेमुळे त्यांनी रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले। यावेळी राज यांनीही सामान्यांमध्ये बसून या 2 कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेतला। तसेच सुमारे 1 तास कलादालनामध्ये विविध चित्रकार आणि छायाचित्रकारांच्या कलेचे कौतुक केले। मुग्धा वंशंपायन हिने यावेळी आपल्या सुमधुर गीत गायनाने रसिकांना तृप्त केले। तर खाद्यदालनामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती। राज ठाकरे यांनी देखील या दालनाला भेट देऊन कौतुक केले। दरम्यान जत्रा या नावाप्रमाणेच येथे चित्र निर्माण करण्यात आले आहे। विविध खेळ खेळणी खाऊ आदींची येथे रेलचेल पाहाव्यास मिळत आहे। शहरी भागातील बच्चे कंपनीला येथे खरीखुरी जत्रा अनुभवता येत आहे। मातीमध्ये मूर्ती बनवणे गुरुमंत्र घेणे आता मुलांना शक्य झाले आहे। येथेही रेकॉर्ड गर्दी पाहाव्यास मिळत आहे। आणि मागे आम्ही बसलो होतो राजू आणि आम्ही सगळेच जण आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये मग खाद्य संस्कृतीचं असेल कलेचं असेल तुमच्या इतर कला म्हणजे कलेमध्ये सगळं चाललं चित्रकला आणि गायनकला आणि सगळ्याच गोष्टी या एकत्र एका ठिकाणी याव्यात त्याच्यात लोकांना या सगळ्या गोष्टींची परत एकदा आणि ह्या गोष्टी अनेकदा विखुरलेल्या असतात त्या एकत्र याव्यात याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि तो 1 मेच्या दिवशी करावा अशी माझी इच्छा होती आणि ते राजू आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी पार पाडले हा प्रतिमा आहे। तर आता काय होतं घोळक्यामध्ये मला सगळ्याच गोष्टी बघता येत नाहीत पण वेगवेगळ्या प्रकारचं इथे जेवण पण आहे पाठवतील अशी आशा आहे। तुला आठवत असेल तर मी मागे मुंबईमध्ये एकदा मी महाराष्ट्र खाद्य महोत्सव केला होता आणि माझी इच्छा आहे की मुंबई म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि मग त्याच्यात येणाऱ्या इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत। महाराष्ट्र भूषण पुरस्काराने मी कृतज्ञ झालो आहे अशी भावना पत्रकारांशी बोलताना बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र भूषण पुरस्काराने मी कृतज्ञ झालो असे बाबासाहेब पुरंदरे यांनी कल्याणात एका कार्यक्रमात आले असता पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे। हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार माझा नसून ज्यांनी मला अभ्यासात लिहिण्यात कागदपत्रे आणि गडकिले फिरण्यास मदत केली त्यांचा मी कृतज्ञ आहे। यावेळी माझा शेवटचा श्वास
मी स्वतंत्र भारतात घेत आहे याचा मला आनंद असेल. मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे माहीत पडताच लता मंगेशकरांनी सोन्याची अंगठी देऊन माझा सत्कार केला अशी भावनाही बाबासाहेबांनी व्यक्त केली. शेवटचे दोन तो आनंद आज मला आयुष्यभरही मिळाला. आता तो कळसाला पोचला असं मी समजतो. मी अतिशय कृतज्ञ आहे, मी अतिशय आनंदी आहे, मी तृप्त आहे, मी धन्य आहे. आणि विशेष म्हणजे मला आज जे जेव्हा किंवा माझं शेवटचा दिवस आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याचा असेल ना, त्यावेळेस मी स्वातंत्र्यात मरणार आहे याचा मला अतिशय आनंद होतो. कारण आमच्या त्या काळात आम्हाला वाटलंच होतं स्वराज, कारण मी आता 94 वर्षात आहे, तर तेव्हा असं वाटलंच होतं आम्हाला स्वराज्य दिसेल. पण आम्हाला स्वराज्य दिसलं, आम्ही स्वराज्य उपभोगलं. आज 60 वर्ष मी स्वराज्यात आहे, माझा आनंद मलाच माहिती आहे, मी अतिशय कृतज्ञ आहे. कल्याणात विविध ठिकाणी पोलीस चौक्यांचे उद्घाटन. वायलेनगर आणि वसंत व्हॅली परिसरात सोनसाखळी चोरी आणि धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्यांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या आधारवाडी जेल रोड, वायलेनगर आणि वसंत व्हॅली येथील पोलीस चौक्यांचे सहपोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या संध्याकाळी करण्यात आले. तसेच या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हायस्पीड CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे 360 अंशात फिरून संपूर्ण परिसर नजरकैद करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला महापौर कल्याणी पाटील, आमदार नरेंद्र पवार, महापालिका आयुक्त मधुकर अर्दड, पोलीस उपायुक्त संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MK तायडे, दिनेश कटके, नगरसेवक सुनील वायले, समाजसेवक साईनाथ तारे, सुधीर वायले आदी मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. CCTVचा खास करून उद्देश आहे की ज्या पद्धतीने हा कल्याण शहर शहरीकरण होत आहे, त्यामुळे इतका व्याप वाढत आहे, त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना ठेवणं वगैरे, त्याच्यासाठी आपण असा प्रकारचा CCTVचा हे वापर केला तर त्याच्यातून जो फीड आहे, आमच्या नंतरचा उद्देश असा आहे की हे सर्व मिळून एक कंट्रोल रूम तयार करायचे. या कंट्रोल रूममध्ये आमचे लोक बसून संपूर्ण ॲक्टिव्हिटीज वॉच करत राहणार, त्यामुळे त्या पद्धतीने आपलं जे बीट मार्शल्स आहे किंवा आपलं जे पोलीस मोबाईल्स आहे त्यांना डायरेक्ट करा. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.